हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाय स्वीट प्रणू चॅनल मध्ये. आता ना नवरात्र सुरू आहे आणि नवरात्रीसाठी ना आपण उपवासाच्या काही छान छान अशा रेसिपी घेऊन येणार आहोत. आता बऱ्याच जणांचे उपवास असतात, मम्मीचे सुद्धा 9 दिवसाचे उपवास असतात, त्याच्यामुळे ना उपवासाचं बरंच काय काय बनवता येतं, खूप छान छान असं बनवता येत, खूप सोप्या पद्धतीने बनवता येतं. अशाच उपवासाच्या काही रेसिपी आपण आता घेऊन येणार आहोत आणि आज आपण उपवासाची भाजी बनवणार आहोत. कशी भाजी बनवणार आहे मम्मी आपण? आज आपण राजगिराची आणि भेंडी मिक्स भाजी बनवणार आणि ना एकदम छान लागते ही भाजी, उपवासासाठी एकदम बेस्ट आहे. कशी बनवायची ते आता लगेचच आपण बघूया. ह्याच्यामध्ये ना तेलाचा वापर केला जात, ना लसूण कांद्याचा वापर केला जात, तरी पण ह्या भाज्या अप्रतिम लागतात. चला तर मग अजिबात उशीर न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. आता उपवासाची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे ही राजगिराची पानं घेतलेली आहेत. अशा पद्धतीने ना राजगिराची पानं आपण घेतलेली आहेत, स्वच्छ निवडून ती धुवून घेतलेली आहेत. नंतर आपल्याला ह्या भाजीमध्ये टाकण्यासाठी भेंडी लागणार आहे. उपवासाला भेंडी चालते, हे जे नवरात्रीचे उपवास असतात ना त्या उपवासाला भेंडी चालते. आणि त्याच्यानंतर आपण इथे मिरची घेतलेली आहे. आता आपण भाजी कशी करायची ते बघून घेऊयात. तर ही भाजी आपण छान अशी बारीक चिरून घेऊया आणि जेवढे कोवळे देठ आहेत ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये घेतले. बघू शकता चव येते देठांनी भाजीला जास्त. आज ना ग्रीन कलर आहे आणि आम्ही दोघींनी पण ना ग्रीन कलरचे आउटफिट घातलेत. मी मस्त असा हा ग्रीन कलरचा ड्रेस घातलाय आणि मम्मानी ग्रीन कलरची साडी घातली. छान वाटतं नवरात्रीमध्ये ना आपण असे छान छान कलर घालतो, त्याच्यामुळे ना एकदम फ्रेश सुद्धा वाटतं. आणि ना जे ड्रेस आपण नसतात वापरले कितीतरी महिने कितीतरी वर्ष म्हणा, जे ड्रेस आपण नसतील ना वापरले ते ह्या दिवसांमध्ये कामी येतात. आता ही भेंडी आपण चिरून घेऊयात अगदी बारीक बारीक अशी. आता इथे ही भेंडी आपण मस्त अशी चिरून घेतली. आता ह्या मिरच्या आहेत, भरपूर मिरच्या आपण घेतल्या, साधारणतः 6-7 मिरच्या घेतल्या, त्या आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत. इथे ना राजगिराची पानं आपण मस्त अशी चिरून घेतलेली आहेत. त्यानंतर इथे आपण भेंडी पण अगदी छान अशी बारीक चिरली आणि मिरची सुद्धा बारीक चिरून घेतली. तोपर्यंत ना आज ग्रीन डे होता म्हणून आम्ही ग्रीन कलरचे कपडे घातलेले आहेत. मी ना तुम्हाला माझं आउटफिट दाखवते, मम्मीला दाखवायला सांगते माझं पूर्ण आउटफिट. मी ना अगदी छान सिंपल असा हा ग्रीन कलरचा कुर्ता घातलाय आणि त्याच्या खाली मी जीन्स वेअर केली आहे, बाकी एक्स्ट्राचं काहीही केलेलं नाहीये. आणि इयरिंग्स मध्ये ना छान असं थोडस ग्रीन कलरचं थोडे डॉट डॉट आहेत ते वाले इयरिंग्स घातलेत आणि छान सिंपल असा लुक ठेवला. ग्रीन कलरचे टिकले ऍड केले आणि छान सिंपल असा लुक ठेवलेला आहे, तुम्ही पाहू शकता. इथे ना तुम्ही पाहू शकता मम्मीने अगदी छान अशी ग्रीन कलरची साडी नेसलेली आहे, मस्त असा ब्राऊन कलरचा ब्लाऊज घातलाय आणि अगदी सिंपल सटल असा लुक ठेवलेला आहे. पण ही साडी खूप छान वाटते मम्मीवरती. मी ना 9 कलरचे यावर्षी फोटो नाही टाकले, नाही तर मी दरवर्षी फोटो टाकते. पण तरी पण तुम्हाला ना छान छान असे आउटफिट बघायचे असतील, छान छान ड्रेसेस बघायचे असतील, आपले ना डेली अपडेट्स हवे असतील, तर तुम्ही ना मला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करू शकता. तिथे ना तुम्हाला डेली अपडेट भेटेल आणि छान छान अशा आउटफिटचे, छान छान ड्रेसेसचे किंवा साडीचे फोटोशूट्स वगैरे पण पाहायला भेटतील. इंस्टाग्राम हँडलचा अकाउंट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तुम्ही नक्कीच चेक करू शकता. आणि आता अजिबात उशीर न करता आपण लगेचच भाजी बनवायला परत सुरुवात करूयात. आता ना या राजगिरामध्ये ही भेंडी आणि मिरची मिक्स करून घेऊयात आपण. इथे ना हातावरती मीठ घेतलंय आपण चवीप्रमाणे, ते यामध्ये टाकूयात. आणि ना ह्या भाज्या अशा हाताने व्यवस्थित चुरून घ्यायच्यात आणि मीठ ना अगदी छान असं भाज्यांना लागलं गेलं पाहिजे. मिरची पण आतमध्ये चिरली गेली पाहिजे. अगदी छान अशी भेंडी मिरची आपण चुरून घेतली, याच्यामध्ये भाजी छान अशी चुरून घेतली हाताने. थोडस पाणी टाकायचं, जास्त पाणी नाही टाकायचं, भाज्या व्यवस्थित शिजल्या जाते ना इतपत पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं आहे. आपण साधारणतः 1/2 ग्लास पेक्षा थोडं जास्त पाणी वापरलं इथे.
कुकरला झाकण लावून घेऊयात. आता ना या कुकरला अगदी छान अशा 5-6 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्यात. या भाजीमध्ये ना आपण तेल वापरलेलं नाहीये, कांदा लसूण काही वापरलेलं नाहीये, फक्त मीठ आणि पाणी वापरलंय. आणि आता त्यामध्येच ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची. कुकरला अगदी व्यवस्थित अशा 5-6 शिट्ट्या करून घ्यायच्या. भाजी एकदम छान अशी शिजली गेली पाहिजे. आता सगळ्यात पहिल्यांदा ना आपण कुकरला शिट्ट्या करून घेऊयात. इथे ना कुकरला आपण 5-6 शिट्ट्या करून घेतल्यात. कुकर अगदी छान असा थंड झालाय आणि इथे भाजी सुद्धा आपली तयार झाली आहे. हिला ना आता थोडस असं हाटून घ्यायचं चमच्याच्या साह्याने. अगदी मस्त गिळगिळीत अशी ही भाजी बनते. इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी ही उपवासाची राजगिराची भाजी बनवून तयार आहे. ऍक्च्युली ना खूपच सोप्या पद्धतीने ही भाजी बनते. तुम्ही ना वरईच्या भाकरीसोबत ही भाजी खाऊ शकता. अगदी कमाल लागते. आता ना बरेच लोक बऱ्याच प्रकारच्या भाज्या ह्या उपवासाला खातात. त्याच्याच मधली ही एक भाजी आहे. राजगिरा आणि भेंडी टाकून तुम्ही ही भाजी बनवू शकता. इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी ही भाजी बनली. आणि ही ना थोडीशी गिळगिळीत बनते भाजी. आणि ना वरईच्या भाकरीसोबत गरमागरम भाकरी आणि गरमागरम ही भाजी खायची अगदी कमाल लागते. सोबत ना एक हिरवी मिरची घ्यायची कच्चीवाली. खूप फुलफिल असं मील आहे. आता जर कुणाचे नवरात्रीचे उपवास असतील ना 9 दिवसाचे, तर तुम्ही डेफिनेटली ही वाली रेसिपी घरी ट्राय करू शकता. खूप सोपी रेसिपी आहे. 9 दिवसाच्या उपवासामध्ये ना खूप पदार्थ बनवावे लागतात. काय बनवायचा हा प्रश्नच पडलेला असतो. तितकंच ना पोटभरीचं सुद्धा असावं लागतं. त्याच्यामुळे अशा काही भाज्या आहेत ज्या तुम्ही पोटभर खाऊ सुद्धा शकता, ज्या उपवासाला सुद्धा चालतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला शक्ती सुद्धा भेटू शकते. अशा बऱ्याच भाज्या किंवा छान छान रेसिपी आपण पाहणार आहोत. आपण ना नवरात्रीचे खूप छान छान असे व्हिडिओ आता पाहणार आहोत. ऍक्च्युली ना आपण पिंपरी चिंचवड पुण्यामधल्या ज्या छान छान अशा दांड्या आहेत त्या सगळ्या आपण पाहणार आहोत. आपण बरेच असे मंदिरं पाहणार आहोत या नवरात्रीच्या दिवसांमध्ये. त्याचबरोबर ह्या उपवासाच्या अगदी छान छान अशा रेसिपीज पाहणार आहोत. त्यासाठी ना जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून ठेवा. खूप छान छान असे व्हिडिओ आता तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. चला तर मग, कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.